मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. दिनेश हसबनी शिराळा. शिराळा तालुक्यातील मांगरूळ या गावामध्ये काल रविवार दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्यातर्फे महिला व महिलांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. डॉक्टर कृष्णा जाधव MD या पेशाने स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्या शिराळा येथे त्यांचे मिस्टर डॉक्टर नितीन जाधव MD यांच्याबरोबर प्रॅक्टिस सुद्धा करतात. गेली अनेक वर्ष त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये झोकून देऊन काम करत आहेत. यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे युवा सुधीर दाभाडे, युवा कार्यवाह विभाग सांगली जिल्हा यांनीही स्त्रियांचे आरोग्य आणि याबाबत असणाऱ्या समाजातील अंधश्रद्धा यावर छान पद्धतीने मार्गदर्शन केले. स्त्रियांनी सकस आहार घ्यावा, व्यायाम करावा असे मत युवा सुधीर दाभाडे यांनी मांडले. पुढे ते संकष्टी बद्दल ही बोलले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हे अनिश्चित युवा कार्यकर्ते मांगरूळ गावचे सुपुत्र युवा अभय कुंभार, युवा आकाश आढाव व युवा अभिजित खांडेकर या युवकांनी केले. यासाठी गावच्या महिला सरपंच सौ रंजना कुमार, महिला उपसरपंच सौ सुनंदा मस्के यांनी उत्तम पद्धतीने मदत केली, साथ दिली. कार्यक्रमामध्ये मांगरूळ गावच्या अनेक महिला मुली उपस्थित राहिल्या. मांगरूळ गावच्या सरपंच सौ रंजना कुंभार यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि सर्व महिलांचे आभार मानले आणि त्यांनी या कार्यक्रमाचा सांगता समारोप केला. माझं अस्तित्व तीत्रस्त, माझं अस्तित्व आईत्रस्त. मी फिमेल तिची घालमेल, मी फिमेल म्हणजे स्त्री आहे, मी फिमेल तिची घालमेल. आजीचा हुकूम, बाप बर हुकूम, अशा गोष्टीला बरोबर आई म्हणेल ते ऐकलंच पाहिजे त्यांनी. मी मजेत आनंदात स्वप्नात, मी मजेत आनंदात स्वप्नात, आई बाप डॉक्टर वास्तवात. आई शांत निश्चल बधीर, कारण तिला काय करावं, आपल्याच गर्भात आपल्याच मुलीचा खून करायचा म्हणजे ती तर डोकं चालेल असं होतं. आई शांत निश्चल बधीर, डॉक्टर मला बाहेर काढायला आधीर. डॉक्टरची बोट जादुई, डॉक्टरची बोट जादुई माझ्यासाठी ठरली कसाई. अलगद खुडली हात पाय आतडी, अलगद खुडली हात पाय आतडी, जरा ओढूनच करावी लागले बरोबर. डॉक्टर म्हणाला शिरच तेवढं राहिलं, हात पाय आतडी ओढून काढली. डॉक्टर म्हणाला शिरच तेवढं राहिलं, पण कुणीच मन माझं नाही पाहिलं. सगळेच आता झाले मोकळे, सगळेच आता झाले मोकळे, निष्ठुर निर्लज्ज नामानिराळे. एवढंच का माझं जीवन, 3-4 महिन्यांचं 4 महिन्यात निदान झालं, तिचे तुकडे झाले. एवढंच का माझं जीवन, अल्प अगम्य अर्थहीन, केवळ मी मुलगी म्हणून. गर्भातल्या मुलीनी तिचं मत मांडलंय, बिचाऱ्या 4 महिन्याचं गर्भातलं बाळ, पण तिची अवस्था